नमस्कार मित्रांनो, कसं काय? मजेत का? मजेतच राहायचं तर मी आपला नकुल नखाते स्वागत करतो आपलं चॅनल नखाते गुरुजी एज्युकेशनमध्ये. मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आपल्या युनिटचा नवीन पॉईंट ज्याचं नाव आहे पोटेन्शियल डिफरन्स. तुम्ही जेव्हा जेव्हा इलेक्ट्रिक करंटविषयी शिकसाल, जेव्हा जेव्हा तुमच्या अभ्यासात इलेक्ट्रिक करंटविषयीचं टॉपिक येईल, तेव्हा तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट असेल ज्याचं नाव आहे पोटेन्शियल डिफरन्स. हे तुम्हाला नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे. हे पोटेन्शियल डिफरन्स तसा तर खूप मोठा पॉईंट आहे, पण हा नेमका पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असते, त्याचा अर्थ काय, हे सोपी एक छोटीशी डेफिनेशन आज आपण बघूयात. तर बघा, आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. आपण बघितलं होतं की पाण्याचं उदाहरण जेव्हा आपण घेतलं की एक बरणी समजा आपण वर ठेवली एक, आणि एक बरणी काय ठेवली, खाली ठेवली, तर आणि ती दोन्ही बरण्या काय केल्या, एका पाईपने जोडल्या, तेव्हा काय होईल, खालचं पाणी वर जाईल का? नाही. काय होईल, त्या वरच्या बरणीतलं पाणी काय होईल, खालच्या बरणीत येईल त्या पाईपने. कारण की आपल्याला माहिती आहे जेव्हा पाण्याचं आपण कन्सिडर करतो एक्झाम्पल, तेव्हा त्याचा फ्लो कसा होत असते, हाईटनुसार होत असते, म्हणजे हाईटवरून खालच्या दिशेनं होत असते. तेव्हा काय मॅटर करत असते, हाईट मॅटर करत असते. तर मग असंच इलेक्ट्रिकच्या फ्लोच्या वेळेस काय असते, तर ते आपल्याला बघायचं आहे. इलेक्ट्रिकचा फ्लो कसा होत असतो, तर ते आपल्याला बघायचं आहे. बघा, मग पोटेन्शियल डिफरन्स समजून घेण्यासाठी आपण काय बघूयात की हे एक सर्किट आहे. हे काय आहे, हे वायर आहे, कॉपर वायर वगैरे, एका मेटलचा हा वायर आहे. आणि इथे काय लावला, आपण एक बल्ब लावला, या वायरला जॉईंट केला. मग साधा हा वायर आहे आणि त्याला बल्ब जॉईंट केला की इथे हा बल्ब चालू होईल का? नाही चालू होणार. चालू होईल का? नाही. पण जर आपण हे असा वायर घेतला आणि याला बल्ब लावला आणि इथे काय केलं, एक आपण सेल लावला. आपण सेल वापरतो ना बॅटरीमध्ये वगैरे, तसा मग आपण सेल लावला, तेव्हा सेलला काय असते, निगेटिव्ह टर्मिनल आणि याला म्हणतात पॉझिटिव्ह टर्मिनल. कळालं तुम्हाला? तर हे आपण असा एक इथे सेल लावला. जेव्हा आपण सेल लावला आणि चालू केला, तेव्हा काय होत असते, याच्यातून जे काही या मेटलमध्ये, या मेटलच्या वायरमध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतात, जे काही इलेक्ट्रॉन असतात म्हणजे चार्जेस असतात, ते चार्जेस फ्लो व्हायला सुरुवात होते. काय होते, चार्जेस फ्लो व्हायला सुरुवात होते. आणि चार्जेस फ्लो व्हायला सुरुवात झाली की काय होते, चार्जेस फ्लो होणं म्हणजे आपण त्याला काय म्हणत असतो, इलेक्ट्रिसिटी, म्हणजे इथे इलेक्ट्रिक करंट निर्माण होते आणि त्याच्यामुळे काय होते, लाईट सुरू होते. कळालं तुम्हाला? साधा वायर घेतला आणि लाईट लावला, त्याला असं जॉईंट केला की लागते का? नाही. पण त्याला जर आपण सेल लावला तर याच्यातून काय होते, करंट फ्लो होते. चार्जेस फ्लो होतात म्हणजेच करंट फ्लो होते आणि इथे काय होते, लाईट चालू होते. कळालं तुम्हाला? मग इथे चार्जेस फ्लो झाले म्हणून करंट आला आणि लाईट लागला. मग चार्जेस फ्लो कशामुळे झाले, तर चार्जेस फ्लो कशामुळे झाले, इथे तयार झालेल्या पोटेन्शियल डिफरन्समुळे. पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, पोटेन्शियल म्हणजे काय, शक्ती. तर ह्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये काय तयार होत असते, तसं त्या दोघांमध्ये पोटेन्शियलचा डिफरन्स तयार होत असते. मग हे कशामुळे होत असते पोटेन्शियल डिफरन्स तयार, या सेलमुळे होत असते. कळालं तुम्हाला? मग या पोटेन्शियल डिफरन्समुळेच आपल्याला काय होते, करंट फ्लो होते, चार्जेस फ्लो होतात. कळालं तुम्हाला? तर मग पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, की ज्याच्यामुळे चार्जेस फ्लो होतात असा कंपोनंट, त्याला आपण काय म्हणत असतो, पोटेन्शियल डिफरन्स. तर पोटेन्शियल डिफरन्समुळे काय होते, आपल्या सर्किटमध्ये करंट फ्लो होत असते, वायरमध्ये करंट फ्लो होत असते, चार्जेस फ्लो होत असतात. कळालं मग तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, की ज्याच्यामुळे चार्जेस आपल्या वायरमध्ये फ्लो व्हायला मदत होत असते, तर त्याला म्हणत असतात पोटेन्शियल डिफरन्स. तर आता आपण पोटेन्शियल डिफरन्सची एक साधी डेफिनेशन लिहून घेऊयात. आता आपण बघूया पोटेन्शियल डिफरन्सची एक डेफिनेशन. आपण काय बघितलं की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, की ज्याच्यामुळे चार्ज त्या वायरमध्ये काय होत असते, फ्लो होत असते. मग हीच बघायची आपल्याला डेफिनेशन, वर्क डन टू मूव अ युनिट चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनादर. काय असते वर्क डन, कोणतं वर्क डन, वर्क डन म्हणजे तिथे काम घडते. कोणतं, की युनिट चार्ज मूव होते एका पॉईंटहून दुसऱ्या पॉईंटवर, तेव्हा आपण काय म्हणतो, तिथे पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, वर्क डन टू मूव अ युनिट चार्ज. कशाचं वर्क डन,
युनिट चार्जला मूव करायचं वर्क फ्रॉम वन पॉइंट टू अनादर, एका पॉइंटहून दुसऱ्या पॉइंटपर्यंत, त्यालाच आपण काय म्हणत असतो, इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स. कळालं तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? आता बघा मग पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय होईल. वर्क डन अपॉन चार्ज. काय करतो आपण? वर्क डन करतो. कशावर? चार्जवर. मूव करतो चार्ज. म्हणून काय झाला आपला पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला? जितकं चार्जला मूव करण्यासाठी आपण वर्क डन करतो, ते वर्क डन अपॉन जे काही चार्ज आहे तो चार्ज. कळालं तुम्हाला? मग या वर्क डनला आपण जर या पोटेन्शियल डिफरन्सला आणि याला शॉर्टमध्ये लिहिलं तर काय होईल? पोटेन्शियल डिफरन्स आपण कशाने दाखवतो? व्हीने दाखवतो. आणि वर्क डन डब्ल्यू अपॉन हे जे काही चार्ज आहे ते क्यू. कळालं तुम्हाला? हा आहे आपला पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला. आता बघा तिसरा पॉईंट आपला, एस आय युनिट इज जूल पर कुलम. जे काही एस आय युनिट आहे कशाचं? आपल्या पोटेन्शियल डिफरन्सचं. ते काय आहे? बघा जूल पर कुलम म्हणजे वर्क डन अपॉन चार्ज. वर्क डनचं युनिट आपल्याला माहीत आहे काय? वर्क डन कशात मोजतो आपण? जूल्समध्ये. आणि चार्ज कसात मोजतो आपण? कुलममध्ये. म्हणून वर्क डन अपॉन चार्ज असा फॉर्म्युला आहे. तर मग काय होईल? जूल अपॉन कुलम म्हणजे जूल्स पर कुलम. बघा जूल पर कुलम. कळालं तुम्हाला एस आय युनिट पोटेन्शियल डिफरन्सचं? मग या जूल पर कुलमला आपण काय म्हणतो? एका शब्दात व्होल्ट म्हणतो. काय म्हणतो? व्होल्ट. आणि व्होल्ट का म्हणतो आपण? कारण की त्याचा शोध कोणी लावला? बाय ॲलेसँड्रो व्होल्टा. कोणी लावला? ॲलेसँड्रो व्होल्टा नावाचा सायंटिस्ट होता. त्यांनी ही कन्सेप्ट आपल्याला सांगितली म्हणून त्यांनी त्या युनिटला स्वतःचं नाव दिलं. खरं तर काय आहे? जूल पर कुलम. याला आपण काय म्हणत असतो? व्होल्ट. कळालं तुम्हाला? तर हे होतं आपलं पोटेन्शियल डिफरन्स. कळालं तुम्हाला? तर अशा प्रकारे हा आजचा आपला सोपा साधा पॉईंट होता की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. आता भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये असंच एका सोप्या पॉईंटसोबत. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या, अभ्यास करा, मजेत रहा. धन्यवाद. नमस्कार.